कभी कभी लगता है कि जिन बातों से मेरा सीधा लेना देना नहीं, उनके बारे में मैं क्यों सोचूं? मुझे क्या फर्क पड़ता है? लेकिन फर्क पड़ता है, मैं भी तो इसी समाज का एक हिस्सा हूं। सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि यह सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए। या ठिकाणी आपण नाशिक महानगरपालिकेचं गोदावरी नदीच्या तीरावरती एक 9-10 वर्षापूर्वी किंवा 10-15 वर्षापूर्वी म्हणते त्यावेळेस हे स्मारक सुरू करण्यासाठी प्रयत्न केला होता। तुम्ही बघू शकता सुंदर अशी इमारत बांधून पूर्णत आहे, पण त्यानंतर त्यावर पुढे काही कारवाई केली नाही। पुतळा बसवण्याच्या अभावाने किंवा नेमकं निधीच्या अभावन काय आपल्याला माहीत नाही, नेमकं कारण काय, नेमकं घोडकुडा आटलं आपल्याला माहीत नाही। पण आज ह्या काय म्हणतं स्मारकाची दुरावस्था काय ही मला आपल्याला दाखवायची आज। ते बघा इकडे बघून घ्या, या माझ्या पाठीमागे इकडे इकडे, म्हणजे ज्या राष्ट्रसंत गाडगे महाराज गाडगे महाराजांनी आपलं आयुष्य स्वच्छतेसाठी म्हणजे पूर्ण आयुष्य त्यांनी दिलं, त्या गाडगे महाराजांचं हे स्मारक आहे। आणि विशेष म्हणून मला सांगायला आवडेल की उद्धव साहेब ठाकरे यांचं सरकार जे आहे हे गाडगे महाराजांचे विचारवर चालणारे सरकार आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि निश्चित त्यांचं आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करूया की या कोरोनासारख्या परिस्थितीत त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने परिस्थिती हाताळली। पण हे हा एक विरोधाभासच म्हणता येईल किंवा दुर्दैव म्हणता येईल महाराष्ट्रात। हे बघा इकडे स्मारक जे गाडगे महाराज स्मारकाचा स्मारक त्या पद्धतीची बघा, हे बघा तुम्ही इथं बघू शकता हा थोडा थोडका कचरा नाही प्रचंड मोठा कचरा आहे, अक्षरशः कचरा कुंडीचं स्वरूप याला आलेला। त्यानंतर तुम्ही ह्या साईडला बघा, हे बघा म्हणजे आपल्या डोळ्याला जे कसं वाटेल असं। ही स्मारकाची अतिशय सुंदर अशी वास्तू, पण देखभाली अभावी या वास्तूची काय दुरावस्था झालेली आपण बघू शकतो। म्हणजे आपल्याला कोणाला काही आरोप करायचे नाही किंवा प्रत्यारोप करायचे नाही, पण देखभाल होणं किती गरजेचं आहे। ते बघा ह्या बाजूला बघा, इथून पुढे जाण्याची म्हणजे आपली इच्छा होणार असं वातावरण व्हायचं। आणि हे गाडगे महाराजांचं स्मारक आहे, इकडे तसं तर स्मारक करण्याची काही गरज नाही। स्मारकाव्यतिरिक्त इथं शेजारी धर्मशाळा आहे गाडगे महाराज, त्याचबरोबर सदावर्त आहे म्हणजे ते कायम जेवणाची सोय केली असते, गोरगरिबांसाठी मोफत जेवणाची सोय असते। खरं तर हे स्मारक आहे, पण महानगरपालिकेने जर स्मारकाचा प्रयत्न केलाच होता तर नेमकं बंद काय? आणि आत्ताच आपण बघितलं असं की 151 वर्ष झाली नाशिक जिल्हा निर्मिती होऊन, तर त्यासाठी सरकारने जवळजवळ 25 कोटीचा एक्स्ट्रा निधी दिला आहे, म्हणजे निधी दिला जातो पण तो मग वापर का होत नाही किंवा या स्मारकाच्या बाबतीत दुर्लक्ष नेमकं का होत आहे, नेमकं घोडकुडं आटलं आहे या संदर्भात आपल्याला उत्तर मिळालं पाहिजे। घोडकुडं हे अजून या सगळे पर्ण कुठे गाठले महाराजांचं ती बघू शकतो। या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही गाडगे महाराजांची पर्ण कुठे बघू शकता, या ठिकाणी तुम्ही मरी कॅमेरे इथं गाडगे महाराजांचा पुतळा आहे, या ठिकाणी गाडगे महाराजांची प्रतिकृती तुम्हाला दिसेल। अतिशय सुंदर असं रम्य वातावरणामध्ये हे स्मारक आहे मित्रांनो, तुम्ही इथून बघू शकता गंगा गोदावरीचा तीर इथून दिसतो, संपूर्ण असं हे निसर्गरम्य वातावरण। पण या ठिकाणी साफसफाईच्या नावाने मात्र कोंब झालेली आपल्याला दिसतो, तुम्ही बघू शकता। म्हणजे उद्या जेव्हा हा बोट थोडा बाजूला घ्या, उद्या जेव्हा गाडगे महाराजांची जयंती असेल त्यावेळेस पुन्हा इथं साफसफाई होईल, परत एक चांगला कार्यक्रम होईल। त्यानंतर मात्र परत काय म्हणतात पहिले पाडे पंचावन्न त्या पद्धतीने उपस्थिती असतात, या ठिकाणी मात्र लक्ष देणं फार गरजेचं आहे। ठीक आहे।